नमस्कार मित्रांनो मी ऋषी करत मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच आपण त्याला सेतू केंद्र म्हणतो या सेतू केंद्राची जाहिरात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यामधील ही जाहिरात आलेली आहे त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आली किंवा नाही हे कशाप्रकारे चेक करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती तुम्हाला तुमचा जिल्हा सर्च करायचं आहे बघा फॉर एक्झाम्पलसाठी समजा तुमचा जिल्हा पुणे असेल तर पुणे जी ओ डॉट इन प्रकारे सर्च करा समजा माझा जिल्हा बुलढाणा आहे तर मी बुलढाणा जी डॉट इन अशा प्रकारे सर्च करतो सर्च केल्यानंतर एक नंबरलाच तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट येईल समजा इथे बुलढाणा जी ओ डॉट इन किंवा एन आय सी डॉट इन अशा प्रकारे वेबसाईट आली यावरती तुम्हाला क्लिक करायचं तुमचा जिल्हा येईल यामध्ये आता सर्वप्रथम इथे लँग्वेज इंग्लिश दिसते त्या ठिकाणी तुम्ही मराठी लँग्वेज या ठिकाणी उज्ज्व कोपऱ्यामध्ये सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी मराठीमध्ये पोर्टल तुम्हाला दिसेल पोर्टल दिसल्यानंतर या ठिकाणी सूचनावरती जायचं सूचनामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत बघा या ठिकाणी आता त्यामध्ये काय करा सूचनावरती जा पुढील घोषणा असेल किंवा भरती असेल समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादी भरती निघाली तर मग त्यावेळेस काय करायचं भरतीवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या वॅकन्सी खाली असतील किंवा टेम्पररी किंवा कंत्राटी म्हणून तुम्हाला जर भरती असेल तर भरतीसुद्धा या ठिकाणी दाखवली तर आपल्याला या ठिकाणी घोषणावरती जायचं आहे सूचनामध्ये घोषणावरती घोषणावरती गेल्यानंतरही ते दाखवेल नवीन आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात अर्जाचा व रिक्त जागा सात अकरा दोन हजार ही जाहिरात आलेली आहे समोर एक पी डी एफ दिसती त्यावरती तुम्हाला ओपन करा ओपन केल्यानंतर बघा ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा सेतू समितीमार्फत ही जाहिरात आलेली आहे जाहिरात तुम्हाला बघू शकता अर्ज करण्यासाठी वीस अकरा दोन हजार तेवीस ते पाच बारा दोन हजार तेवीस या कालावधीतच अर्ज करायचा सुद्धा करायचं नाही आणि त्याच्या नंतरसुद्धा करायचं नाही तुमच्यासुद्धा ज्याचे जल्ल्याची जाहिरात तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे चेक करू शकता तुमच्या जल्ल्याच्या वेबसाईटवर आता त्यासाठी आटी आणि शर्ती काय आहेत केंद्रचालक सी एस सी धारक असावा नसला तरीसुद्धा चालतो तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही अर्ज करा त्यांच्याकडे सी एस सी सेंटर हवं तेच गावातील ते रहिवासी आहे ज्या ते गावातील समजा एखादं गाव आहे त्या गावातीलच तुम्ही असायला हव्या किंवा एकापेक्षा जास्त अर्ज जर आले तर या ठिकाणी चिठ्ठ्या वगैरे टाकण्यात येईल सी एस सीवाल्यांना प्राधान्य देण्यात येईल जिल्हनीय निवड यादी जाहीर केल्या जाईल एकापेक्षा जास्त अर्ज आले तर मागील दोन वर्ष ते सी एस सीला तुमचे जे ट्रान्झॅक्शन झाले त्या ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला सी महा महाऑनलाईनची आय डी दिली जाईल अशा प्रकारची बेसिक माहिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हीच माहिती राहील तुम्हाला नंतर शॉपटॅक लायसन हवं तुमच्याकडे जागा हवी दुकानासाठी तुमच्यावर कोणताही प्रकार समजा गुन्हा वगैरे तुम्ही केलेला नसावा अशा प्रकारे तुमचं एम एस सी आय टी किंवा कम्प्युटरशी रिलेटेड तुमचा एखादा कोर्स झालेला हवा अशा प्रकारे ही बेसिक माहिती आहे अशी ही माहिती तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरसुद्धा मिळेल आता ही बुलढाणा जिल्ह्यामधील जाहिरात आलेली या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा तर बघा अशा प्रकारे हा अर्ज आहे यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव या ठिकाणी तुमचं नाव टाका अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे अर्जदार ज्या केंद्राकरता अर्ज करीत आहे त्या केंद्राचे नाव व पत्ता तुमच्या केंद्राचं नाव काय असेल ते दुकानाचं नाव टाका आणि त्याचा पत्ता टाका ना। नंतर तुमचा आधार कार्ड नंबर त्याखाली तुमचा पॅन कार्डचा क्रमांक टाकायचा आहे त्याखाली तुमचा अर्जदाराचा मोबाईल नंबर तुम्ही सी एस सीला जो दिला आहे तो नंबर द्या तोच ईमेल आय डी द्या नंतर एज्युकेशनल डिटेलमध्ये पदवीधरे की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट एस एस सी एच एस सी काय जे असेल ते त्यावरती टिक करा नंतर संगणक आता एम एस सी आय टी आहे का तर यस करा असेल तर या ठिकाणी सर्वांचीच तुम्हाला ते कंपल्सरी जागा तुमची स्वतःची आहे का भाडेपट्टा आहे ते द्यायचं आहे संगणक साहित्य काय आहे सर्व साहित्य तुमच्याकडे असायला हवं मित्रांनो ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमच्याकडे साहित्य असायला नंतर शॉपटॅक लायसन तुम्ही काढून घ्या नसेल तुम्हाला माहिती आहे कशाप्रकारे काढायचं आहे सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ते बघून तुम्ही तुमचं शॉपटॅक लायसन काढून घेऊ शकता नंतर तुमचं सी एस सीचं आय डी कार्ड असतं ते आय डी कार्ड जोडून द्या नंतर खाली बघा डॉक्युमेंट काय पॅन कार्ड तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स ई एम एस सी आय टी झाली असेल तर तुमची स्वतःची जागा असेल तर सात बारा आठ काय जे असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड नंतर अर्जदार तुम्ही शासकीय सेवेत नाही त्याबाबतचं प्रमाणपत्र नंतर तुमच्याकडे शॉप तुमच्या दुकानाचा फोटो तुम्ही स्वतः बाहेर उभं राहायचा आहे आणि बाहेरी लातील असा फोटो तुमचा एक काढायचा आहे दुकानाचा तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट अर्जदार सी एस सी धारक असाल तर सी एस सीचं सर्टिफिकेट शॉपटॅक लायसन रहिवासी दाखला तहसील ग्रामसेवक हो किंवा कडील अशा प्रकारची ही जाहिराती मित्रांनो सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला यासोबत जोडायचे अशा पद्धतीने तुम्ही तुम सुद्धा तुमच्या जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी बघा अर्जदाराची सहीच्या ठिकाणी तुमची सही, सही कर। करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा